चालू कर. फुगून कशी काय वळत आहे बाबा? आणि चांगल्या काडीवरती माल आहे, माल बी असायचं आहे ना मेजर काडीवरती. अजून बऱ्यापैकी साईज या ठिकाणी व्हायची. अजून कटर मारलं होतं का? हा शेंडी शेंडी आता कटकील. शेतकरी मित्रांनो नमस्कार. साईनाथ रहाणे यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. आज दहीवाडी म्हणून गाव आहे, त्याच्या शेजारी हा डाळिंबाचा प्लॉट तुम्ही बघताय. आपले रहाणे ॲग्रोचे बरेचसे प्रोडक्ट या ठिकाणी ते वापरत आहे आणि आपल्या ऑफिसला ते डायरेक्ट आपली औषधं घेण्यासाठी येत असतात. तर आपण त्यांचा सर्व परिचय या ठिकाणी करून घेणार आहेत. समवेत अजून बी काही शेतकरी आहेत की ते पण आपला या ठिकाणी आपले सर्व काही प्रोडक्ट या ठिकाणी वापरत आहे. तर आपलं पूर्ण नाव आणि ॲड्रेस या ठिकाणी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सांगा. कृषके संतोष कदम राहणार चासनळी, तालुका कोपरगाव, जिल्हा अहमदनगर. बर, तर आपण काय काय प्रोडक्ट वापरले आता? पिकअप 90 वापरलं, हाय पॉवर वापरलं, बर सुडो बॅसलेस वापरले. बर बर, साईज वगैरे अतिशय छान झाली, एकच नंबर. बर बर, अजून बऱ्याच भागामध्ये तेलाचं पण संक्रमण आहे, आपल्याकडे तेलाचं पण प्रमाण एकदम कमी, एकदम कमी. हाय पॉवरनी त्याले लॉक, परत आपलं ब्रह्मो. हा म्हणजे आपण जी काही या ठिकाणी सर्व काही जी काही PDF देतो तर ती सर्व PDF यांनी फॉलोअप केलेली आहे. आणि या ठिकाणी तुम्ही आता यांची फळं या ठिकाणी आपण बघू शकता, अतिशय उत्तम आणि निकोप आहे. आणि ट्रेस जो काय म्हणतो तो झाडावरती ट्रेस पण अजिबात नाही, अजिबात नाही, अजिबात ट्रेस या ठिकाणी दिसत नाही आहे. त्यांचे वडील आहेत, प्रथमतः ऑफिसला आले, चर्चा केली आणि मी त्यांना म्हटलं तुम्ही 100% विश्वास ठेवा. आणि त्याप्रमाणे या ठिकाणी आता पिकअपची 3 ॲप्लिकेशन झाले आपले, बरोबर 3 झाले. चौथा करायचा आहे, परत चौथा करायचा आहे. एवढी भरपूर लोड आहे, काही झाडावरती तर फुल लोड आहे, अतिशय उत्तम लोड आहे. बाकी याच्या व्यतिरिक्त आपण काय वापरलं? त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही, बाकी 0-52-34 थोडं बहुत दिलंय, थोडं बहुत दिलंय. बर बर बर, पण पिकअप 90 एक नंबर रिझल्ट आले बा. म्हणजे पिकअप 90 आपल्या कंपनीचं एक तर ब्रँड आहे. आज महाराष्ट्रभरातून जेवढे काही डाळिंब उत्पादक शेतकरी आहेत या ठिकाणी ते पण भरपूर संख्येनं या ठिकाणी वापरत आहे. आणि आज इतर खतांच्या तुलनेमध्ये आपण त्याचा रेट बी खूप रिझनेबल असून रिझल्ट अतिशय चांगले, एकच नंबर रिझल्ट. पान पण रुंद वाटतंय ना, पान पण रुंद, म्हणजे पान रुंद असल्यामुळं प्रकाश संश्लेषण क्रिया चांगली होती. अजून आपल्या बरोबर एक शेतकरी आहे, तुम्ही पण वापरलंय ना? हा, तुमचं पूर्ण नाव द्या. माझं नाव बाळासाहेब बापू चांदगुडे, चासनळी, तालुका कोपरगाव, जिल्हा अहमदनगर. मी पण रहाणे ॲग्रो यांचं पिकअप 90 वापरलेलं आहे, एक 8 दिवस झालेले. बर, पिकअप 90 वापरून. पण आता प्लॉटमध्ये काय चेंजेस दिसला तुमच्या? मला रिझल्ट दिसला का साईज होऊ राहिले. बाकी कॅनोपीमध्ये काय बदल वाटला? कॅनोपीमध्ये नाही एवढं नाही. हां, काय टेप वगैरे लावला होता आपण? नाही टेप नाही, पण एक फळाची साईज पाहिली होती मी, जे एक आहे हे फळ हाताने चेक केलं, त्याच्यानंतर चेक केलं. हो तर ती मला जास्त फुगेल वाटलं, म्हणजे साईज मध्ये तुम्हाला त्याचा रिझल्ट भेटलाय. तुम्ही एकदा वापरलं की दोनदा वापरलं? तुम्ही एकदाच या ठिकाणी वापरलेलं आहे आणि रिझल्ट त्यांना भेटलेले. असे महाराष्ट्रभरामध्ये आपले हजारो कस्टमर आहे की ज्यांना डाळिंबामध्ये आपण अतिशय आता रिझल्ट दिलेले. बघा, एका ठिकाणी 3-3-4-5 जरी गुच्छ असले तरी पण एक समान साईज आहे. अजून ह्या प्लॉटला वेळ आहे, अतिशय उत्तम साईज त्यांची अजून जाणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी अजून कोणी वापरलं होतं आपलं? हां, तर त्यांचा पण आपण परिचय या ठिकाणी करून घेऊ की यांनी पण आपलं पिकअप 90 हा प्रोडक्ट वापरला. पूर्ण तुमचं नाव या ठिकाणी सांगा. मी विकास भाऊसाहेब चांदमुळे, चासनळी राहणार. मी एकच प्रोडक्ट वापरलं राहणार आहे म्हणजे फक्त ते म्हणजे पिकअप 90. हो बर बस, पण मग रिझल्ट माझे 3 ॲप्लिकेशन झाली म्हणजे तिसरं मी देणार आहे 2-4 दिवसांनी. पण मग 2 मध्येच मला जरा फरक
मस्त वाटलं, चांगला फरक वाटला. बरं, महाराष्ट्रभरातील शेतकऱ्यांना या ठिकाणी काय सांगाल तुम्ही, हा प्रोडक्टचे फायदे नक्की आहेत का नाही आहे? फायदे भरपूर आहेत. महाराष्ट्र शेतकऱ्यांनी शक्यतो वापरले पाहिजे राणे ॲग्रोनचे प्रोडक्ट, संपूर्ण तो वापरले पाहिजे असं माझं मत आहे. धन्यवाद, तुम्ही मोलाची माहिती या ठिकाणी दिली. खरं तर आपल्याकडं राहणे ॲग्रो कसं आहे की खूप लिमिटेड लोकांमध्ये काम करणारी कंपनी आहे आणि त्याच्यामुळं या ठिकाणी बऱ्याचदा हा दाखवून आपल्याला व्हिडिओ घ्यायला सुद्धा पण कधी कधी वेळ या ठिकाणी भेटत नाही. एक महिन्यापूर्वी लावलं होती टेप, टेप लावला होता. हा, एक महिन्यापूर्वी आपण टेप लावला होता तर एवढा मोठा गॅपिंग त्याच्यामध्ये झालेलं आहे. म्हणजे कुठेतरी काही बनावट औषध किंवा बनावट व्हिडिओ आपण करत नाही, अजिबात नाही. आता लावलेला येतो, आता आपल्याला इथून पुढच्या ऍप्लिकेशनला आपल्याला तो कळणार आहे, बरोबर ना? ठीक आहे, तर अशा प्रकारे त्यांचा तिकडे समग्र हा खूप मोठा प्लॉट या ठिकाणी आपल्याला दिसतोय. किती झाडं आहे आपले एकूण? 350 झाडं आहे. मागच्या वर्षी आपण आपले काही प्रोडक्ट वापरले? वापरले होते. ओके, तर यावेळेस आपण भरपूर सारे प्रोडक्ट, त्यांनी पूर्ण प्रोडक्ट वापरले. माझ्या वर्षी 750 पर्यंत फळ झालं होतं. बरोबर, पण फळाची संख्या कमी होते, कमी होते. हा, झाडं संख्या कमी होती, लोड जास्त आहे, जास्त लोड नाही तरी पण होईल. अजून एक यावर्षी प्रॉब्लेम आहे की जे काही आभाळ पडलंय म्हणजे ऊन पडत नाहीये. शेवटी प्रकाश संश्लेषण क्रिया व्हायला ऊनाची खूप मोठी गरज असते, तर ते थोडीशी अडचण आहे. पण तरी पण तुमचा प्लॉट खूप चांगला आहे, छान आहे. असंच आपण महाराष्ट्रातील समग्र शेतकऱ्यांना या ठिकाणी मी सांगतो की तुमची डाळिंब शेती असेल किंवा इतर द्राक्षाची शेती असेल तर सर्व शेतीमधून तुम्हाला अधिक चांगलं उत्पादन घ्यायचं असेल. चक्रव्यूह वापरलं, त्याचा लय रिझल्ट आहे. आता बागात बाटल्या लागली, बाटल्या मध्ये वाटत माशा आहे. चक्रव्यूहची बॉटल तुम्हाला दिली होती मी, बरोबर. विड आहे बा, त्यांचं काढून तळालंय. काय नाही, दिसतंय त्याच्यामध्ये. हा, म्हणजे सोनेरी माशीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून तुम्हाला दिलं होतं ते. त्याचे खूप चांगले रिझल्ट आहे की जेणेकरून पक्वतेच्या अवस्थेला जेव्हा माल येतो ना की त्यावेळेस सोनेरी माशीचा प्रादुर्भाव होतो. एक नंबर झाड साईज चांगली त्याच्यावरती पण एकंदरीत नाही ते ना थोडस ज्याला काय म्हणतो आपण ट्रेस वरती. तर बाग आपण अजून त्यांचा बाग पाहूया. बाग दाखव. म्हणजे आम्हाला स्वतः गॅरंटी नव्हती का अशी साईज होईल म्हणून. फुला ना, तुम्ही त्याची छाटणी पण व्यवस्थित केलेली आहे पहिली गोष्ट, म्हणजे त्याच्यामुळं सुटसुटीत हवा खेळती राहते. शेतकऱ्यांना या ठिकाणी मी विनंती करतो की बऱ्याच शेतकऱ्याच्या बागा पाहिल्यानंतर असं लक्षात येतं की गर्दी ही खूप असते. जसं यांनी व्यवस्थित मेंटेन केलेली, म्हणजे आपण इकडून जेव्हा फवारणी करतो तर ती आरपार जाते, सूर्यप्रकाश पण आरपार जातो आणि जेणेकरून अतिशय उत्तम क्वालिटीची फळं मिळतात. आता ह्या झाडावरती पाहिलं तर मला वाटतं कमीत कमी 150-200 फळं तर आरामशीर असणार आहे. जशी एखादी लाईट माळ लावावी आपण काय की नाही, तसं अतिशय गर्दीनं या ठिकाणी फळं या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. तर यावर्षी ॲव्हरेज चांगला निघणार आहे तुम्हाला? अजून 1 ते 1.5 महिन्यामध्ये हार्वेस्टिंग होऊन जाईल. हा, आता ही अतिशय छोटी भांडी आहे पण 3 × 2 = 5, 5-6 याच्यावरती लोडिंग आहे. आपण ड्रिपॉल पण दिलं होतं ना तुम्हाला, 5 लिटरची कॅन दिली ती का? नाही, ड्रिपॉल ड्रिपॉल नव्हतं. पिकअप 90 वापर ड्रिपॉल मी त्यादी तुमचं बघितलं, त्याचं काय आहे म्हणजे कार्य काय? ड्रिपॉल मध्ये आपलं पूर्ण मायक्रोन्यूट्रन आहे, झिंक, फेरस, बोरॉन, मोलिब्डेनियम, ही सर्व मायक्रोन्यूट्रन आणि प्युअर क्वालिटीचं देतो आपण ते. म्हणजे कसं बरंच याच्यामध्ये क्वालिटी कितपत असेल नसेल हा संभ्रम असतो. आपण काय केलंय, आपण स्वतः त्याचे मॅन्युफॅक्चर आहेत, तयार करतो आपण आणि म्हणून त्याची क्वालिटी अतिशय उत्तम आहे. रेट पण रिजनेबल आहे, म्हणजे इतर कंपन्यांचं पाहिलं 1400-1500 रुपये विक्री 5 लिटरची, आपली 1150 आहे आणि ऑफर आता चालू आहे 25 तारखेपर्यंत तर 1050 आहे, आणखीन कमी आहे. आपले एक सिलिकॉन बेस्ड स्टिकर पण आहे, तर स्टिकरचं पण आपण 550 रुपये लिटरनं देतो पण ते बी 500 रुपये लिटरनंच ऑफरमध्ये चालू. म्हणजे बघितली तुमची त्या दिवशी, हां बघितली. शेतकऱ्यांना ऑफर देण्याचा उद्देश हाच आहे की कुठंतरी फवारणी खर्च वाढलेला आहे,
आणि दोन फवारणे आपल्याला महत्वाचे अतिशय म्हणजे फवारणीसाठी पीएच बॉस म्हणजे आपण पीएच बॅलन्स केला पाहिजे आणि सिलिकॉन बेस्ड स्टिकर वापरलं पाहिजे. मग त्या दोन गोष्टी सलग लागतंय आपल्याला, म्हणून आपण त्याचे काही ऑफर देऊन शेतकऱ्यांचा तेवढाच थोडासा खर्च आपल्याला कमी करता येईल या उद्देशानं खरे तर आपण ऑफर काढलेली आहे. तर चला अजून त्यांची बाग बघूया. व्हिडिओ थोडासा मोठा होतोय, हरकत नाहीये. तो माईक पण चालू आहे बरं का, तो मागचा पण वडतो आवाज. तर अशा पैकी छान बाग आहे त्यांची. कितवा बार आहे दादा आपला? तिसरा बार आहे. ओके, आम्हाला लांबून लांबून पहिले वर्षी आयडिया नव्हती. जशी तुमची आपली गाड झाली ना तस एकच नंबर. बरं, गाईडलाईन कसं काय वाटली आमची तुम्हाला? एकच नंबर, काय अडचण नाही. म्हणजे फवारणी नियोजन असल, पाणी नियोजन असल, म्हणजे आम्ही रात्री 12 जरी बोललो ना तरी हजर आहे. आमच्याकडे निघन नाही आमच्यावाली. काय होतं, काही शेतकरी कन्सल्टंट लावता ना बिबट्याला सुद्धा मी रात्री. काय बिबटे आहे का तुमच्याकडे? बिबटे आहे ना. बरोबर, डेअरिंग एवढं माल करायचं मग त्याला घेऊन जा मग. शेवटच्या गलीत चला आता. मला एक माहिती कौ सर, जर गवत आपलं डस्टिंग केलं पाहिजे का? डस्टिंग केल्यानं काय होतं माहिती का, इथं जे काही फंगस वाढतं ना खाली ते 10 मिनिटामध्ये पूर्ण नायनाट होत. त्याचं कशाने डस्टिंग केली पाहिजे? कॉपर आणि सल्फरची डस्टिंग मशीन पाहिजे त्याला. ते काय 7-8 हजार रुपयाला मिळतं, दोन शेतकरी मिळून सुद्धा तुम्ही घेऊ शकता. त्याचे खूप फायदे आहे, म्हणून आपण शेतकरी मित्रांना सांगत असतो की पावसाळ्यामध्ये तेल्या किंवा येणारे डाग जर आपल्याला कंट्रोल करायचे असतील तर आपल्याला डस्टिंगसुद्धा अतिशय महत्त्वाची आहे आणि खर्च कमी होतो, रिझल्ट अतिशय उत्तम येतो. आपण केली एखादी डस्टिंग इथं? हा केली. ओके, एक गेलं ती एक गेलं. आता याला टिल्ट आणि हमलाची ड्रेंचिंग करून टाका. हा, आणि खोडाजवळ जर पाणी पडत असेल? खोडाजवळ नाहीच आहे ना, खोडाच्या इकडून 2-1 फुटे पहिली कडून 2-1 फुटे डबल लाईन आहे त्याला. वर काढणार, ट्रिप वर काढणार, चिकून एक इकून एक तरी पण हे ड्रिपर इथं नको आहे, कारण असं केलं हे पाणी कुठे जात पटकन जात इकडे. हे ड्रिपर इकडे पाहिजे, त्याला बंद करून टाका. करून घ्या त्याचं पण तसंच चेकिंग करा. शेतकरी मित्रांनो, जेव्हा आपल्या बागेमध्ये नजर चुकीनं जर आपलं ड्रिपर खोडाजवळ गेलं तर ज्या ठिकाणी ते झाड जाण्याचे चान्सेस असतं, म्हणून ड्रिपर लांब पाहिजे आणि टिल्ट 2 ml आणि हमला 2 ml/L घेऊनसुद्धा जर आपण त्याला 1 किंवा 2 लिटर पाणी खोडाजवळ ड्रेंचिंग केलं तर बऱ्यापैकी कंट्रोल भेटतो. किंवा आपलं राहण्याग्रोचं एक लाईफलाईन म्हणून प्रोडक्ट आहे, तोसुद्धा आपल्याला वापरता येतो. त्याचं ड्रिपर चेक कर बरं कुठे. हा तर ते हो, तर ते तेच पण चेंज करून घ्या. असं तुम्ही आता हा होऊ शकतो तिकडे थाईट झाली ना, तिकडे वाढल्यामुळे हरकत नाहीये बबलू. होईल पुढे काय तू काय काय पुढे बोल बबलू दिसला पाहिजे. कसं काय रिझल्ट, कसं काय वाटतं? रिझल्ट एकच नंबर आहे यांचे. पिकअप 90 म्हणजे महाराष्ट्रात चालणारा एक नंबर प्रोडक्ट आहे यांचे. पिकअप 90 रिझल्ट असे खूप छान आहे, आम्ही गेल्या 2 वर्षापासून वापरतो. आता हे किती गच्छ आहे, इथं गुच्छ आहे खूप मोठा, म्हणजे अतिशय फुल लोड आहे. फुल लोड आहे, नळी ओढतोय नळी ओढतोय तुटली ते काल. तर हरकत नाहीये. महाराष्ट्रभरातून जे काही शेतकरी आपला हा व्हिडिओ बघताय, मी त्या सर्वांना विनंती करतो की डाळिंब शेतीमध्ये अतिशय सेंद्रिय शेती मिक्स केली की आपल्याला अजून चांगले रिझल्ट येतात. आपण तर सेंद्रिय शेतीची चालना देण्यासाठी महाराष्ट्रातून शेतकऱ्यांना स्लरीचं नियोजन सांगतो, जसं की KMB आहे, PSB आहे, ट्रायकोडर्माचा वापर असेल, सोडोबॅसिलसचा वापर असेल, हा आपण वेळची वेळी करायला सांगतो की जेणेकरून निकोप या ठिकाणी आपण फळ निर्मिती करू शकतो. सोडोबॅसिलसची फवारणी झाली की? झाली ना. तर सोडोबॅसिलसची पण या ठिकाणी फवारणी झालेली आहे. उत्तम बाग आहे,
असेच शेतकऱ्यांना या ठिकाणी मी विनंती करतो की जर आपल्याला पैसे करायचे असतील तर आपल्याला आपली बाग उत्तम असणं खूप गरजेचं आहे, नाहीतर पैसे खूप वाटत आहे पण बागेवर अजिबात लक्ष नाही असे पण भरपूर शेतकरी आहे, तर तसं नसलं पाहिजे. तुमच्यामुळेच सगळं नाही हे बघा, आम्ही सांगायचं काम करतो, आम्ही पीडीएफ पुरवू, माहिती पुरवू, पण ते जे काही प्लॉटवर प्रत्यक्ष काम तुम्हा शेतकऱ्यांना करायचंय, पण तुम्ही केलं तर त्याचं फळ लगेच तुम्हाला दिसतंय, बाग क्लीन आहे, साईज चांगली आहे, कलर चांगला आहे, आणि अशाला आपल्याला रेट पण चांगला भेटून जातो. तर शेवटी आम्ही सांगायचं आणि तुम्ही करायचं, हा जर आपण मिलाप व्यवस्थित केला, मार्गदर्शन महत्वाचं राहतं ना. नक्की नक्की मार्गदर्शन करायला तर आपले हेल्पलाईनचे 3-4 नंबर आहे, आपण शेतकऱ्यांना विनामूल्य मार्गदर्शन करतो, म्हणजे कन्सल्टिंग करायला 10-5 हजार रुपये खर्च येतो कोणी कन्सल्टंट लावला तर. आपण तसं न करता जो काही शेतकरी आपल्याला कॉल करतात, व्हॉट्सअप करतात, त्यांना आपण या ठिकाणी सर्व माहिती पुरवतो. बाकी खर्चाची पण काही बचत झाली तुमची? मग बचत होती ना, बचत होती आणि थोडंसं घेणं मनामध्ये म्हणजे माल त्या औषधांनी केला फुगलं का माणसं अजून उरूप येतो, उरूप येतो काय नाही. मला बरेचसे जण म्हणजे एवढा खर्च काला करत्या काय करत्या, दुकानदार म्हणे लय औषधं झाली तुमच्यावाले, मला 1 लाख रुपयाच्या पुढे गेले तरी चालतील बे गेलच काय नाही. लय अनावश्यक खर्च नाही हो, पण जिथं गरजेचं तिथं व्हायला पाहिजे, असं तिथं ते करावंच लागतं ना. बरं असं नाही चालत ते. चला आपण अजून त्यांचे प्लॉट व्हिजिट करू. बाकी कुठं दुसरीकडं मररोग वगैरे काय कुठं काय दिसत नाही? तुम्ही पेस्टिंग केली आहे, एक चांगलं उत्तम काम केलंय. दरवर्षी पेस्टिंग करायला पाहिजे. पेस्टिंग केल्यामुळं पिनहोल बोरर आपला कंट्रोल राहतो, मररोग मग येत नाही, तिथं काही प्रॉब्लेम आपला होत नाही, त्याच्यामुळं झाडं निकोप राहतात. फक्त आमची एकच चुकी झाली का, आम्हाला वाटलं गेल्या वरची फळ कमी होतं आणि यंदा फळ एवढं राहत नाही, तारी वाढायला पाहिलं त्या आम्ही म्हणजे तरी आम्ही पण मग व्यवस्थित फाट्या बांधून हे करून आमच्या आमच्या नियोजन पद्धतीमध्ये आम्ही हा पुढच्या वेळेस त्याचं नियोजन थोडंसं व्यवस्थित करून घ्या, हरकत नाही आहे. पण तरी पण मॅनेजमेंट आहे, म्हणजे खूप खाली लोंबले फांट्या असं काही झालं नाही आहे, व्यवस्थित आहे. आता ज्याला बोजा पडला आम्ही त्याला डबल चालू आहे आमच्यावाली, सुतडीने बांधून राहिलो आम्ही. आता काही झाडावर तुम्ही म्हणतो 200-250 वरती फळ असतात, आता ही एवढली फळ आहे. बरं अजून साईज व्हायची, तर शेतकरी मित्रांनो असा कदम साहेबांचा बाग आपण या ठिकाणी आज पाहिलेला आहे. मी तुम्हाला विनंती करतो की स्क्रीनवर आमचे नंबर या ठिकाणी दिसत आहे, तुम्हाला आमचा प्रोडक्ट ऑर्डर करायचा असेल तर नक्कीच तुम्ही आम्हाला कॉल करू शकता. तुमच्याकडे तेलाची समस्या असेल, साईजची समस्या असेल, किंवा लागवडी संदर्भात तुमच्या मनात काही शंका असतील नवीन लागवडीसाठी, तरी आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू. विनामूल्य मार्गदर्शन करणारी, महाराष्ट्रातील एकमेव सेंद्रिय शेतीला चालना देणारी रहाणे ॲग्रो बायोटेकचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात, त्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतो. आणि मी साईनाथ रहाणे रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.